हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप छान असं चॉकलेट बघणार आहोत हे आहे मिल्क कंपाऊंड आणि चॉकलेट बनवण्यासाठी शक्यतो हेच वापरतात तर हे मी छान असं चॉप करून घेतलं आहे घरी मी चॉकलेट बनवण्यासाठी आणलं होतं पण थोडंसं उरलं होतं म्हटलं चला त्याचे आज चॉकलेट्स बनवूयात आणि चॉकलेट म्हणजे डेकोरेशनसाठी बनवते आहे मी हे चॉकलेट चॉकलेट्स त्यामुळे ह्यामध्ये डार्क कंपाऊंड मी अजिबात मिक्स केलं नाही फक्त हे जे मिल्क कंपाऊंड आहे ते चॉप करून घेतलं आहे हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित जी चॉकलेटचीच बॅग आहे त्याची छान अशी पोटली बांधून घेणार आहे आणि आपण आता हे मी कसं मेल्ट करते तुम्ही माझ्या चॉकलेट टॉपर्सच्या व्हिडिओमध्ये कदाचित पाहिलंच असेल अशी पोटली घेतलेली आहे आणि ठेवून द्यायची आपल्याला इथे ओहोनवर सॉरी ओ टी जीवरती हे बघा या पद्धतीने ओ टी जी खूप गरम होतो आणि ओ टी जीमध्ये तुम्ही म्हणाल ओ टी जी बंद आहे की काय तर नाही त्यामध्ये केक्स होते तर आता जे होतं तर ते मी छान मेल्ट झाल्याच्या नंतर एका पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेलं आहे आणि हे आहेत चॉकलेट मोल्ड्स आता कसं झालेलं होतं बघा या पद कदाचित त्याचं होल थोडंसं छोटं झालं असेल किंवा एखादा अर्धा चॉकलेटचा कण अटकला की मग बाहेर येत नसेल तर या पद्धतीने मी सगळं करून घेतलेलं होतं आणि सगळ्या जे मोल्ड्स आहेत तर त्यामध्ये फील करून घेते खूप स्पेशियल केक तुमच्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे त्याचीच ही तयारी असं समजा हवं तर आणि खूप सुंदर बनवलेले होते हे मी खरं तर आणि टेस्टलाही अप्रतिम लागत होते तर या पद्धतीचे चॉकलेट्स आहेत आपण बनवतो आहे आणि हे फ्रीजला थोड्या वेळासाठी सेट करायचे एक दहा मिनिटांसाठी आणि लगेच चा ते छान निघतात पण हो यामध्ये काहीही ॲड करायचं नाही बिलकुल पाणीसुद्धा ॲड करायचं नाही आणि जर का आपण तुम्ही पाणी ॲड केलं काही च ॲड केलं तर ते सेट होणार नाही म्हणजे जे कडक होतं ते होणार नाही थोडं टॅप टॅप करायचं आहे आणि मग हे थोड्या वेळासाठी फ्रीजर फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे तर बघा या पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चॉकलेटच्या डेकोरेशनसाठी तर हे बनवायचंच होतं पण चॉकलेटसुद्धा मला युटिलाईज करायचं होतं कारण बरेच दिवस झाले माझ्याकडे हे मिल्क कंपाऊंड खास चॉकलेट बनवण्यासाठी मी आणलं होतं थोडं कॉस्टली असतं हे बाकीच्या चॉकलेटच्या तुलनेत पण तरीही मी आणून ठेवलेलं होतं आणि आज मला ते खूप छान पद्धतीने कामीसुद्धा आलं तर हे आहेत छोट्या हार्ट शेपचे मोल्डचं मोल्ड आहे आणि या पद्धतीने जेवढं चॉकलेट होतं तेवढं मी फिल करून घेतलेलं आहे आणि आता नंतर आपल्याला हे टॅप करून सेट करून घ्यायचे छान असं फ्रीजमध्ये तर सगळं चॉकलेट मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचे जे टॉपर्स आहेत तर ते आपल्याला बनवायचे आहेत यापासून अगदी अप्रतिम केक जो आहे तो लवकरच येईल त्याच्यामुळे स्टे ट्यून आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण खूप छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत असते तर आता इथे बघत असाल तर बघा या पद्धतीचे खूपच सुंदर असे आपले झालेले आहेत आणि थोडासा कलर जो आहे तो लाईट दिसत आहे का तरा आपन वा आपन वा तर आपण मिल्क कंपाऊंड वापरले आपण ना की डार्क कंपाऊंड वापरले तर बघा ही बबल गमसारखी कॅडबरीसारखं आहे सेम टू सेम लुक तसाच येतो खूपच सुंदर आणि अप्रतिम असं तयार झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचे मोल्ड्स हे मोल्ड जे आहे ते साधारणतः एकशे वीस ते दीडशे रुपयांना मिळू मिळून जाईल किती सुंदर अशी बबल सारखी सेम टू सेम कॅटबरीसुद्धा तयार झालेली आहे नवनवीन कॅडबरीज किंवा नवनवीन फिलिंगसोबत कॅडबरीज सुद्धा आपण या पद्धतीने बनवू शकतो तर बघा खूप छान मी सगळे डिमोल्ड करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने खूपच छान सुंदर असं एक वेगळं मी केलेलं आहे आणि हा केक लवकरच अपलोड होईल त्यामुळे प्लीज ट्यून आणि हो माझा एक दुसरा चॅनल आहे धनश्री केक्स हिंदी आणि एक फ्लॉग चॅनल आहे एस डी फॅमिली तर तिकडे जाऊनसुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण तिकडेसुद्धा माझ्या चॅनलवरती रोज आणि डेली व्हिडिओज येत असतात आणि जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि हे माझे चॉकलेट्स कसे वाटले हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या मुलांच्या बड्डेला या पद्धतीचे चॉकलेट्स तुम्ही नक्की बनवून देऊ शकता कुठेही वाटणार नाहीत की हे तुम्ही घरी बनवलेले आहेत तर बघा खूपच सुंदर आणि छान असे चॉकलेट्स दिसत आहेत होप यू गाईज व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल आणि या पद्धतीचा आवडला तर लाईक मात्र नक्की करा करा लाईक करायला विसरू नका तर चला भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत